रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपल्या सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगलीत पंक्चर काढत 70 वर्षीय रत्नाजी सावरतीये आपला प्रपंच। आयुष्याची वर्षानुवर्ष पाचवीला पुजलेला संसार वयाच्या 70व्या वर्षीही सांगलीच्या रत्नाबाई आजी पेलत आहेत। आपला अपंग मुलगा आणि पती याच्याबरोबर संसार करण्यासाठी चक्क त्यांना या वयात पंक्चर काढून संसार चालवावा लागत आहे। रत्नाबाई रामचंद्र जंगम या 70 कडे झुकलेल्या आहेत, मात्र तरीही त्या स्वाभिमानाने व्यवसाय करत आहेत। त्यांचा सांगलीच्या 100 फुटी रोडवर जंगम पंक्चर नावाचं दुकान आहे। त्यांचा सकाळी 10 वाजता दिवस सुरू होतो, तो रात्री 8 वाजता थांबतो। पंक्चर काढण्याचा हा व्यवसाय शक्यतो पुरुष मंडळी करत असतात, पण रत्नाबाई आजींना हा व्यवसाय त्यांच्या अडचणीत पोटासाठी आणि कुटुंबासाठी भाकरी देतोय। याच दुकानावर त्यांच्या 3 मुली पदवीधर झाल्या आणि लग्न करून सासरी गेल्या। रत्नाबाई यांचा मोठा मुलगा दीपक ऐन तारुण्यात निघून गेला आणि त्याने सुरू केलेला पंक्चर व्यवसाय पती रामचंद्र सांभाळू लागले, मात्र त्यांना शारीरिक मर्यादा येऊ लागल्याने ग्राहक परत जाऊ लागले। रतन रामचंद्र जंगम, माझा मुलगा 25 वर्षे झालं वारला आहे। मुलगा वारल्यापासून मला 3 मुली, 3 मुली म्हणल्यानंतर घर कसं चालायचं, त्यासाठी मी पंक्चरचं दुकान चालू, म्हणजे पहिलंच पंक्चरचं दुकान आमचं 40 वर्षे झाले। मग तिथं बसून मालकाजवळ केलं का, एक मुलगा माझा आपण काय करत आहे चालणीत नाही काय। तुम्ही स्वतः जिथं काम करता? होय, स्वतः करतो। घरात दुसरं कोण कमवतो नाही? कोणी नाही, आम्ही दोघंच आहे आणि एक आपण काय। 3 मुली लग्न होऊन गेलेले। तरी किती वर्ष झालं तुम्ही काम करता? मी आता 20 वर्षे झाली, पुढे 20 वर्षे, माझ्या मुलगावरून 25 वर्षे झाले। हा मुलाने दुकानदार केला आहे तेव्हापासून। तुमची व्यवसाय करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करता? त्यात घराचा खर्च आणि मिळणारं उत्पन्न कमी, अशातच घरात एक अपंग मुलाचं संगोपन, या सर्वाचा विचार करून रत्नाबाई आजीने 20 वर्षाआधी पंक्चर काढण्याचं हळूहळू शिकून घेतलं आणि आपल्या पती बरोबर व्यवसाय करू लागल्या। परिसरातील दुचाकी, 3-चाकी, रिक्षा चालक रत्ना आजीने जोडले आहेत आणि आजीकडे हे लोक आपली गाडी दुरुस्तीसाठी देऊन जातात। रत्ना आजीला दिवसाकाठी 300 ते 350 रुपये मिळून जातात, त्यातून त्या आपला संसार चालवत आहेत। त्यांची शासनाकडे एकच अपेक्षा आहे, ती म्हणजे अपंग मुलाला आधार कार्ड उपलब्ध होत नाही आणि शासनाच्या काही सवलतीपासून त्या वंचित आहेत, थोडासा हातभार मिळावा हीच त्यांची अपेक्षा आहे।